पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या 8 वर्षपूर्तीनिमित्त भाजपच्या वतीने सेवा सुशासन व गरीब कल्याण पर्व कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्यांतर्गत गुरुवारी भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल शहर अनुसूचित जाती मोर्चाचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनुसूचित जाती मोर्चाच्या विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं यशस्वी 8 वर्ष पूर्ण केली आहेत. या कालावधीत सरकारनं सर्वसामान्यांसाठी अनेक योजना जाहीर करून त्यांचा लाभ जनतेला दिला. त्यामुळे या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात याकरता भाजपच्या वतीने सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात अनुसूचित जाती मोर्चाच्या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यात यावी अशा सूचना दिल्या. तसंच या कार्यक्रमाचं औचित्य साधून पनवेल शहर अनुसूचित मोर्चाच्या विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. यामध्ये अनुसूचित मोर्चाच्या पनवेल शहर उपाध्यक्षपदी मधुकर उरणकर, संदेश जाधव, सरचिटणीसपदी नितेश केदारे, चिटणीसपदी कविता पवार, खजिनदारपदी सुजित खडीजोग, सदस्यपदी विजय झिरे, आनंद जाधव, सागर वानखेडे, निखिल जाधव, नंदा टापरे, संजय कांबळे, विजयकुमार जाधव, अमोल जाधव यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश बिनेदार, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, अनुसूचित मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोलंकी, सरचिटणीस प्रभाकर पवार, पनवेल शहर अध्यक्ष श्याम साळवी, पप्पू साळवे, राहुल वाहुलकर, मधुकर उरणकर, नितेश केदारे, रावसाहेब थोरात, शांताराम कोळी, आनंद गुरव, गोपीनाथ लोखंडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज दिनांक 9 जून 2022 रोजी भारतीय जनता पक्ष पनवेल कार्यालय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल शहर मंडळ अध्यक्ष जयंती पगडे साहेब यांच्या कार्यक्रमानुसार आज या ठिकाणी मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण झाली म्हणून अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी एक छोटेखानी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याप्रसंगी उपस्थित असलेले पनवेल शहर मंडळचे अध्यक्ष सन्मान्य जयंती पगडे साहेब, आमचे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्ह्याचे सरचिटणीस प्रभाकर पवार, जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय अरुणजी सोळंकी, दुसरे आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय आमचे दिनेशजी गायकवाड, या ठिकाणी पनवेल शहर अध्यक्ष श्याम साळवी, त्याचप्रमाणे पनवेल तालुक्याचे सन्माननीय उपाध्यक्ष रावसाहेब खरात, आमचे पनवेल शहर मंडळ भारतीय जनता पक्ष याचे सरचिटणीस अमरीजी मोकल आणि त्याचबरोबर सगळी कार्यकारिणी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोदी सरकारनं 8 वर्षाच्या कालामध्ये जे कल्याणकारी कार्यक्रम आणि योजना अनुसूचित जातीसाठी अंमलात आणल्या आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान वाढवण्यासाठी जे काम केलं याची सगळी इत्यंभूत माहिती आज समाजाला या ठिकाणी दिल्याच्या नंतर त्यांनी फार आनंद व्यक्त केला की गेल्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त आम्हाला कोणाची बाजू मिळाली असेल तर भारतीय जनता पक्षाची मिळाली, मोदी साहेबांची मिळाली. या महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मिळाली आणि त्याच्यामुळे एक उत्साह समाजाच्या मनामध्ये आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे की याच्यानंतर आम्ही जर राजकीय पक्षामध्ये कुठे काम करत असू तर ते शेवटपर्यंत काम भारतीय जनता पक्षामध्येच करणार, कारण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला जी सेवा मिळालेली आहे या सेवेच्या माध्यमातून जे मुद्रा लोन असेल, त्याचबरोबर घरगुती गॅस असेल, शौचालय असेल, या अशा अनेक प्रकारच्या फुकट योजना या समाजाला गोरगरीब जनतेला मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये अत्यंत आनंदी वातावरण या ठिकाणी राहिलेलं आहे. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान वाढवण्यासाठी जे पंचभूमी हे 5 भूमिक्षेत्र केंद्र सरकारने जाहीर केले त्याचाही अभिमान या समाजाला आहे आणि त्याचबरोबर इंदू मिलची जागा मुंबईची हे घेऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावानं मोठं स्मारक होतो आहे आंतरराष्ट्रीय, याचाही अभिमान समाजाच्या मनामध्ये आहे. त्याचबरोबर इंग्लंडमधलं राहतं घर बाबासाहेब आंबेडकरांचं हे लिलावात चाललं होतं तेही त्या ठिकाणी काढून घेऊन
हे शासनाने ताब्यात घेतलं त्यासाठी भारतीय जनता पक्षाचा उपयोग झाला, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद आहे. एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांना 125 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये संपूर्ण देशभरात प्रत्येक तालुक्यात सामाजिक समता रथ गेला, त्याच्यामुळे समाजाच्या मनामध्ये फार मोठा आनंद निर्माण झालेला आहे.